मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई सध्या आमच्या सोबत आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी तुम्ही आता सुरू केली आहे, कशा प्रकारची तयारी आहे, कशा प्रकारची बैठक होत आहेत, काय सांगा? या वर्सोवा विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभेची आम्ही परवा जेव्हा शालिनीताई ठाकरे यांचा वाढदिवस होता तेव्हा आग्रहाने मागणी केली की येणाऱ्या लोकसभेला शालिनीताई ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी आणि त्या अनुषंगाने आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभा वाईज सर्व मुंबईमध्ये संघटक दिलेले आहेत आणि आमच्या ज्या वर्सोव्यातील मागच्या आठवड्यात दोन प्रभागांच्या बैठका झाल्या होत्या, यादीनिहाय बैठका झाल्या आणि आज अजून दोन यादीनिहाय बैठका झाल्या. ज्या स्ट्रॉंग वॉर्ड आहेत त्यांच्या आपण बैठका घेतो आहे, पुढच्या आठवड्यात अजून दोन वॉर्डच्या होतील. तुमची तयारी किती आहे जर चालली ताईला लोकसभेच्या उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय होणार, कार्यकर्त्यांची भूमिका काय होणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह किती? आपल्या विभागामध्ये जर बघितलं तर मागच्या वेळेला मनसेला मतं कमी होती, आम्ही म्हणून मुद्दाम कोविडच्या अगोदरपासून ह्या विभागामध्ये जोरात काम करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माणच्या सेनेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मिळवायची त्यासाठी आपण यादीवाईज बूथवाईज जे आपले गटाध्यक्ष असतात त्यांच्या बरोबर 10 कार्यकर्ते आपण देतो आहे जेणेकरून त्या मतदारांपर्यंत पोचून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आदरणीय राजसाहेबांची व प्रत्येक शाखाध्यक्षाची कामं पोचवणं गरजेचं आहे म्हणून आपण ही बांधणी सुरू केलेली आहे. कॅमेरामॅन नरसिंहचा गोविंद ठाकूर, टीव्ही लाईन मराठी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.